मराठा आरक्षणासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक झाली आहे, त्यांना आंदोलन मागे घेण्याचं विनंती देखील केली आहे. काय भूमिका तुमची आहे, तुमचं देखील काय त्या संदर्भात? मराठा आरक्षणाच्या बाबतीत आमची हीच भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजामध्ये जो पिसलेला मराठा समाज आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे फटके त्या समाजाला बसलेले आहे. त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, परंतु काही अडचणी तयार झालेल्या आहेत, शासनाला काही निर्णय घेता येत नाहीत. अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकार योग्य तो निर्णय घेईल, मग ते महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, परंतु आता उशीर करून भागणार नाही. लवकरात लवकर निर्णय घेतला गेला पाहिजे, कारण समाजाचे अनेक तरुण दुर्दैवाने आत्महत्या करतायत, वेगळं पाऊल उचलतायत, टोकाचं पाऊल उचलतायत, त्याच्यामुळे समाज आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. शासनाने लवकरच याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.